नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चुंबक सूची म्हणजेच मॅग्नेटिक निडल आणि चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत. यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. एक पाण्याने भरलेला बाउल घेतला आहे मी, वाटी घेतलेली आहे. एक पुठ्ठा घेतला आहे आणि त्या पुठ्ठ्यावर मी चार दिशा आखलेल्या आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. एक पट्टी चुंबक घेतलेला आहे, एक टाचणी घेतलेली आहे आणि एक पुठ्ठ्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे. आता काय करायचं आहे? पहिल्यांदा या टाचणीमध्ये आपल्याला चुंबकत्व निर्माण करायचे आहे. त्यासाठी आपण ही टाचणी या चुंबकावर घासूया. जेव्हा मी ही टाचणी याच्यावर घासतो तेव्हा या टाचणीमध्ये चुंबकत्व तयार होते. आता ही चुंबकत्व तयार झालेली टाचणी मी या पुठ्ठ्यावर एका टेपच्या साह्याने चिपकवून घेतो. आता ही टाचणी या पुठ्ठ्याला चिपकलेली आहे. आता मी हा पाण्याचा बाऊल या पुठ्ठ्यावर घेत आहे. या पुठ्ठ्याच्या चार बाजूला चार दिशा मी दाखवलेल्या आहे, इकडे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आता मी ही टाचणी या पाण्यामध्ये टाकते. जेव्हा मी ही टाचणी या पाण्यामध्ये टाकते तेव्हा ही टाचणी उत्तर दक्षिण या दिशेला स्थिरावते. याचाच अर्थ चुंबक सूची हमेशा उत्तर दक्षिण या दिशेला स्थिर राहते.